नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नुकतेच एम पी एस सीने आपले दोन हजार चोवीसचे वेळापत्रक जाहीर केलं आहे आणि हे फार आपल्याला एक दिवाळीचं गिफ्टच म्हणावं लागेल की आनंदाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये आपले जे काही महत्त्वाचे जे काही पेपर्स आहेत पूर्व आणि कंबाईन पूर्व याच्या सगळ्या डेट त्यांनी डिक्लेअर केल्या आहे तर त्याबद्दल आज आपण माहिती घेऊच पण त्याचबरोबरीने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही पूर्ण प्लॅनिंग आहे पूर्ण वर्षभराचं ते प्लॅनिंग देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला डे वाईज आपण प्लॅनिंग देणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही सिलेबस कवर केला पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही तो नियोजन केलं पाहिजे तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली आपल्या मेन मुद्द्यावर येऊयात तर सर्वप्रथम बघा तुमच्यासमोर जे आहे आपल्याला स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक दिसते आपल्यासमोर आप हे अंदाजित वेळापत्रक हे याच्यामध्ये बदल होऊ शकतो निकालांच्या जे काही आपले इलेक्शन होणार आहे पुढच्या वर्षी त्या इलेक्शनच्या डेटनुसार याच्यामध्ये थोडाफार चेंजेस होण्याची पण शक्यता आहे पण आपण आता जो काही टेन्टेटिव्ह टाईम टेबल आहे त्याच्याबद्दल थोडक्यात चर्चा करू आणि मग पुढे आपण प्लॅनिंगबद्दल बोलणारच आहोत बघा सर्वप्रथम जर आपण बघितलं एक नंबरला जो पॉईंट दिला आहे तो आहे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षे त्याला आपण जे एम एफ सी असं म्हणतो बघा जे एम एफ सी ठीक आहे त्यालाच आपण म्हणतो ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हा जो पेपर आहे तर हा पेपर आपण जर बघितला तर याचा पूर्वाचा जो पेपर आहे तो सतरा मार्च दोन हजार चोवीसला होणार आहे याची जाहिरात ही जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे आणि निकालाचा अंदाजित तारीख मे महिना सांगितला आहे त्यांनी आणि जर आपण मुख्य परीक्षा जर बघितली जे एम एफ सीची तर मुख्य परीक्षा ही सत्तावीस जुलैला होणार आहे असा या अंदाजित वेळापत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे चला पुढं जाऊयात दुसरं जो आपलं दुसरी जी परीक्षा आहे आपली ती आहे सगळ्यात महत्त्वाची आपली पेपर जो आहे कंबाईन परीक्षा दोन हजार चोवीस याचं जर आपण बघितलं यामध्ये टोटल त्यांनी दहा जे संवर्ग आहेत ते दिलेले आहेत म्हणजे दहा पदांविषयीची माहिती याच्यामध्ये तर बघा कोणकोणते पदं येतात ते सर्वप्रथम बघून घेऊयात आणि याच्यामध्ये ग्रुप जर बघितला आपण तर ग्रुप बी आणि सी हे तुम्हाला माहीतच असेल की मागच्या वर्षीपासून हे एकत्र झाले आहेत आधी ग्रुप बीचा वेगळा पेपर व्हायचा आणि ग्रुप सीचा हा वेगळा पेपर व्हायचा तर आपण बघूयात कोणकोणते पद आहेत त्याच्यामध्ये सहाय्यक अधिकारी त्याला आपण असो असं म्हणतो त्यानंतर राज्य कर ए निरीक्षक एस टी आय पोलीस उपनिरीक्षक पी एस आय दुय्यम निबंधक श्रेणीवान आणि मुद्रांक निरीक्षक त्यानंतर कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क त्यानंतर उद्योग निरीक्षक लिपिक टंकलेखक तांत्रिक सहाय्यक विमा संचनालय आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ह्या हे जे शेवटचं पद आहे हे मेकॅनिकल जे विद्यार्थी आहेत मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल पदवीधारक विद्यार्थी किंवा डिप्लोमा ज्यांच्याकडे ते, ते, असेल तर ते त्याच्यासाठी क्वालिफाय असतात तर हे दहावं नावाचं जे काही पद आहे ते पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे तर जर बघितलं आपण याची जर जाहिरात बघितली आपण कंबाईन परीक्षेची तर ती जाहिरात येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला आणि याचा पेपर जर बघितला आपण तर तो सोळा जूनला होणार आहे बघा सोळा जूनला याचा पेपर होणार आहे आणि त्यानंतर याचा निकालाचा अंदाजित महिना जर बघितला तर ऑगस्ट महिन्यामध्ये निकाल लागू शकतो असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पुढं आपण बघूयाच प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं आता आपण फक्त या टाईम टेबलबद्दल बघतोय कशा पद्धतीने हा टाईम टेबल आहे पुढं जर आपण गेलो तर जो काही ग्रुप बी आहे या ग्रुप बी सेवेमध्ये जे काही चार पदं आहेत इथे मेन्शन केलेले तर त्या चार पदांचा जो काही पेपर होणार आहे पेपर वन आणि पेपर दोन आता पूर्वी काय व्हायचं की एस टी आयचा पेपर असेल किंवा पी एस आयचा पेपर असेल तर पेपर वन हा वेगळ्या दिवशी व्हायचा आणि पेपर दोन जो असायचा जो विषयाचा संबंधित असायचा तो वेगळ्या दिवशी व्हायचा पण आता या नवीन पद्धतीनुसार जो काही पेपर असणार आहे पेपर वन आणि पेपर टू हा दोन्ही पण एकाच दिवशी होणार आहे सकाळच्या सेशनमध्ये पेपर वन होणार आणि दुपारच्या सेशनमध्ये पेपर टू होणार अशा पद्धतीचा नवीन पॅटर्न आहे तर पेपर वन आणि पेपर दोन हे एकाच दिवशी होणार आहे आता दोन हजार चोवीसचे जे काही परीक्षा झाली पाच नोव्हेंबरची तर ती पण अशाच पद्धतीने झालेली आहे आणि ग्रुप सीची जी काही सतरा डिसेंबरला होणार आहे तर ती पण अशाच पद्धतीने होणार आहे तर पेपर वन आणि पेपर टू जर बघितला तर त्याची टेंटेटिव डेट आपल्याला सांगित सांगण्यात आलेली आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर सांगितलेली आहे आणि याचा निकाल जर बघितला पण तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लागणार आहे बघा ही एक थोडी निराशाची बाब अशी आहे की निकाल फार लेट लागणार आहे म्हणजे जॉईनिंग पण लेट होणार आहे तर अशा पद्धतीने एकोणतीस सप्टेंबरला ग्रुप बीचा पेपर होणार ग्रुप बीमध्ये काय काय येणार सहाय्यक अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक इतके पद त्याच्यामध्ये येणार पुढे जर आपण बघितलं तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य पेपर म्हणजे ए एम व्ही आय आपण असं त्याला म्हणतो ए एम व्ही आय जे काही आर टी ओमधली पोस्ट असते तर एम व्ही आयचा जर आपण बघितलं तर सव्वीस ऑक्टोबरला तो पेपर होणार आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि तो पण आपला काय असणार आहे एम सी क्यू टाईप पेपर असणार आहे बघा मित्रांनो जे काही अराज राजपत्रित पदं असणारे ते सगळे एम सी क्यू पद्धतीनेच त्यांचे पेपर होणार आहे आणि जे राजपत्रित पदं असणारे त्यांचे सगळ्यांचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पेपर होणार आहे फक्त त्याच्यामध्ये राज्यसेवेला त्यांनी वगळलेला आहे पुढे आपण बघूयात महाराष्ट्र गट सेवा म्हणजेच आपलं ग्रुप सीचा मेन्सचा पेपर ग्रुप सीचा मेन्सचा पेपर जर बघितला आपण तर तो, तो सतरा नोव्हेंबरला होणार आहे सतरा नोव्हेंबर म्हणजे बघा सप्टेंबरमध्ये ग्रुप बी ऑक्टोबरमध्ये एम व्ही आय आणि नोव्हेंबरमध्ये ग्रुप सीचा पेपर होणार आहे ग्रुप सीमध्ये कोणकोणते पदे येतात कर सहाय्यक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उद्योग निरीक्षक लिपिक आणि टंकलेखक ज्याची की सर्वात जास्त जागा असण्याची शक्यता आहे आता आणि तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय ठीक आहे आता हे आपण जे बघितलं ते कंबाईन परीक्षेचं बघितलं आणि कंबाईन मेन्स परीक्षेचं बघितलं आता पुढे आपण जाऊयात तीन नंबरची जी कॅटेगरी आहे ती सी सगळ्यात महत्त्वाची आपल्यासाठी की तिला आपण आता नवीन नाव दिलेलं आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस तर या राजपत्रित नागरी सेवेमध्ये भरपूर असे संवर्ग त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर, के ले तर पहिला जो आपला महत्त्वाचा आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तर जे काही पदं असणार आहे राजपत्रितवाले त्यांच्या सगळ्यांसाठी एकच पूर्वपरीक्षा आता होणार आहे पूर्वी काय व्हायचं की फॉरेस्टचा पेपर हा वेगळा व्हायचा कृषीचा पेपर वेगळा व्हायचा अभियांत्रिकीचे पेपर वेगळे व्हायचे त्यांचा प्री वेगळा त्यांचा मेन्स वेगळा पण या नवीन पॅटर्ननुसार त्यांनी काही करण्यात आलेलं आहे की सगळे जेवढे पण काही राजपत्रित पदं आहे त्यांचे सगळ्यांची एकच पूर्वपरीक्षा होणार आहे आणि त्या एका पूर्वपरीक्षेच्या कट ऑफच्या मार्क्सवर तुमचं तुम्ही कोणत्या परीक्षेला अपिअर होणार आहे ते होणार आहे म्हणजे हे मला तरी वाटतं ड्रॉबॅक असं आहे थोडंफार कारण की आधी काय असायचं की फॉरेस्टचा वेगळा पेपर व्हायचा आता फॉरेस्टचे विद्यार्थी तिथं क्वालिफाय व्हायचे किंवा मग तिथं ते त्यांना अपयश आलं तर ते राज्यसेवेमधून क्वालिफाय व्हायचे राज्यसेवेमध्ये अपयश आलं तर ते दुसरे पण एक्झाम ट्राय करू शकत होते पण आता इथं असं झालं आहे की जर तुम्ही प्रीमध्ये पास नाही झालात तर तुमचं एक वर्ष पूर्ण वाया जाऊ शकतं अशा पद्धतीने तर बघूया आता त्याच्यामध्ये कोणकोणते पद आहेत तर पहिलं जे महत्त्वाचं पद आहे राज्यसेवा तेहतीस संवर्ग इथे मुद्दा म्हणून त्यांनी मेन्शन केलं आहे बघा तेहतीस संवर्ग आणि जी काही जानेवारी महिन्यामध्ये जी ॲड येणार आहे राज्यसेवेची शंभर टक्के त्याच्यामध्ये तेहतीस संवर्ग पूर्ण भरले जाणारे त्याच्यामुळे जागा पण ह्या जास्त असण्याची शक्यता आहे पुढचं जर बघितलं आपण यांत्रिकी अभियांत्रिकी त्यानंतर विद्युत अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल त्यानंतर एक अजून एक कॅटेगरी अशी असते की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल हे एकत्र असतात विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा त्यानंतर कृषी सेवा ॲग्रिकल्चरची सहाय्यक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा अशा पद्धतीने यांचा पेपर जर बघितला पू पूर्वाचा पेपर तो एम सी क्यू टाईप होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे आणि अठ्ठावीस एप्रिलला हा पेपर होणार आहे बघा पूर्वाचा पेपर कधी होणार आहे अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे आणि अंदाजित निकालाचा महिना जुलै महिन्यात दिलेला आहे त्यानंतर पुढं आता आपण वन बाय वन याचे जे काही मेन्स आहेत त्या बघूयात अन्न व औषध प्रशासकीय सेवा जर बघ म्हणला आपण तर याचा पेपर जर बघितला तो पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे बघा पारंपारिक आणि वर्णनात्मक रिटर्न पेपर असणारे हा रिटर्न पेपर असणारे याच्यामध्ये दोन पदं येतात सहाय्यक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी गट अ आणि अन्न सुरक्षा अधिकारी गट ब असे गट ए आणि गट ब अशा पद्धतीचे दोन पद या सेवेमध्ये येतात यांचा पेपर रिटर्नमध्ये होणार आहे आणि नऊ नोव्हेंबरला हा पेपर असणार आहे मेन्सचा म्हणजे बघा अठ्ठावीस एप्रिलला पूर्वचा पेपर होणार आहे आणि त्यानंतर नऊ नोव्हेंबरला याचा मेन्सचा पेपर होणं म्हणजे यामधल्या काळामध्ये तुम्हाला भरपूर वेळ भेटणार आहे मेन्सचा स्टडी करण्यासाठी आणि मग या दिवशी सकाळी पेपर वन होणार आणि दुपारच्या सेशनमध्ये पेपर दोन होणार अशा पद्धतीने हा असणार आहे आणि निकाल जर बघितला तर मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत निकाल लागण्याची याच्यामध्ये डेट दिलेली आहे पुढे जर बघितलं तर महाराष्ट्र विद्युत आणि यांत्रिकी सेवा याच्यामध्ये एकच पद आहे सहाय्यक अभियंता म्हणून एक पद आहे गट ब श्रेणी दोनचं पारंपरिक आणि वर्णनात्मक असा पॅटर्न आहे म्हणजे रिटर्न्स पॅटर्न हा आपण दहा नोव्हेंबरला याचा पेपर असणार आहे पेपर वन आणि पेपर दोन नंतर बघितलं तर महाराष्ट्र कृषी सेवा तर कृषी सेवाचा पेपरमध्ये जर पदं बघितलं आपण तर कृषी अधिकारी गट अ कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट बमध्ये कनिष्ठ अशा पद्धतीचे हे पदं भरल्या जातील हे आता आपल्याला जाहिरातीमध्ये कळणार कळणारच आहे की जानेवारीमध्ये जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपल्याला समजेल की या पदांच्या किती जागा असणार आहेत तर हा पण जर पेपर बघितला कृषीचा तर तो, तो रिटर्न असणार आहे दहा नोव्हेंबरलाचा हा पेपर आहे म्हणजे बघा विद्युत आणि यांत्रिकी पण दहा नोव्हेंबरला आहे कृषी सेवाचा मुख्य पेपर पण दहा नोव्हेंबरला आहे पेपर वन आणि पेपर दोन त्यानंतर पुढचा पेपर जर आपण बघितला तो आहे महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलचे जे काही सेवा आहेत त्याच्यासाठी त्याचं पदाचं नाव आहे सहाय्यक अभियंता यांत्रिकी गट ब श्रेणी दोन याचा पण रिटर्नमध्ये पेपर असणार आहे तर हा पेपर जो हा पेपर जो आहे तो रिटर्न आहे तेवीस नोव्हेंबरला बघा याचा पेपर होणार आहे पेपर वन आणि पेपर दोन आणि महिना जो आहे निकालाचा तो मार्च महिन्याचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर पुढची सेवा आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा यामध्ये सहाय्यक अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकलमध्ये गट ब श्रेणी दोन पारंपरिक हा पण रिटर्न पेपर असणार आहे आणि हा तेवीस नोव्हेंबरला असणार आहे पेपर वन आणि पेपर दोन चला पुढे जाऊयात आपण पुढं जर बघितलं आपण सिव सिव्हिलचा पेपर आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी याच्यामध्ये भरपूर पद आहेत बघा सिव्हिलमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ स्थापत्यमधला त्यानंतर सहाय्यक अभियंता गट अ सहाय्यक अभियंता गट ब श्रेणी दोन उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब तर हे जे पदं आहेत त्यांची जी, जी शैक्षणिक पात्रता आहे किंवा अनुभव वा किती वर्षाचा लागतो तर तेव्हा आपण जाहिरात आल्याच्यानंतर तुम्हाला ते समजेलच आणि हा पण पेपर जर बघितला आपण तर तो रिटर्न पद्धतीने होणार या आहे यामध्ये जर बघितलं तर तेवीस नोव्हेंबरला हा पेपर होऊ शकतो आणि पेपर वन आणि पेपर दोन अशा पद्धतीने हे मेन्सचे पेपर असणार आहेत आणि याचा निकाल हा फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचं जर पद बघितलं आपण निरीक्षक वैद्यमापनशास्त्र मुख्य सेवा निरीक्षक वैद्यमापनशास्त्र गटबचे पद हे पण हा पण पेपर रिटर्नच होणार आहे एक डिसेंबरला हा पेपर असणार आहे पेपर वन आणि पेपर दोन आता सर्वात महत्त्वाचा आपला मुद्दा की राज्यसेवा मुख्य परीक्षा याचा मेनचा पेपर कधी होणार आहे तर बघा तेहतीस संवर्ग इथे मुद्दा म्हणून त्यांनी मेन्शन केलं आहे पुढे जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की पारंपरिक पण आहे म्हणजे आपला ले जो लँग्वेजचा पेपर असतो भाषाचा पेपर असतो तो भाषाचा पेपर हा रिटन असणार आहे आणि बाकीचे जे काही जी एस आहेत जी एस वन टू थ्री आणि फोर हे एम सी क्यू टाईपचे प्रश्न असणार आहेत आणि दोन हजार पंचवीसपासून हा जो राज्यसेवेचा पॅटर्न आहे हा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे म्हणजे रिटर्नचा पेपर होणार आहे दोन हजार पंचवीसपासून त्याच्यामुळे हा दोन हजार चोवीसचा हा शेवटचा पेपर असणार आहे एम सी क्यू बेस्ड पॅटर्नवर आता बघूयात आपण कशा पद्धतीने चौदा डिसेंबरला जर बघितला तर पेपर वन आणि पेपर दोन आहे भाषा विषयाचे त्यातला जो पेपर वन असतो सकाळच्या सेशनमध्ये तो असतो वर्णनात्मक म्हणजे पारंपरिक पद्धतीचा रिटर्न पेपर दोन असतो तो एम सी क्यूचा टाईपचा असतो त्यानंतर पंधरा डिसेंबरला जर बघितलं तर जी एस वनचा पेपर होईल एम सी क्यू टाईप जी एस टूचा पेपर होईल सोळा डिसेंबरला जर बघितलं तर जी एस थ्रीचा होईल आणि जी एस फोरचा होईल अशा पद्धतीने चौदा पंधरा आणि सोळा डिसेंबर या राज्यसेवा मेन्सच्या तारखा आहेत आणि यांचा निकाल जर बघितला तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा जो संवर्ग आहे तो आहे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये दोन पदे सहाय्यक वनरक्षक गट अचं पद आणि वनक्षेत्रपाल किंवा त्याला आपण रेंज फॉरेस्ट अधिकारी असं म्हणतो आर एफ ओ गट ब तर हा जो पेपर आहे हा रिटर्न पेपर असणार आहे बघा कारण की मागच्या वर्षापर्यंत जर बघितलं आपण तर जी फॉरेस्ट सर्व्हिस होती ती एम सी क्यू पॅटर्नमध्ये होत होती पण दोन हजार तेवीसपासून ही रिटर्न पॅटर्नमध्ये होणार आहे तर याचा पेपर जर बघितला दोन दिवस असतो अठ्ठावीस डिसेंबरला एक पेपर असणार आहे आणि एकोणतीस डिसेंबरला तर अठ्ठावीस डिसेंबरला सकाळच्या सेशनमध्ये कृषी अभियांत्रिकी अभिया रासायनिक अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी याच्यापैकी जो काही ऑप्शनल सब्जेक्ट असेल तो होईल दुपारच्या सेशनमध्ये कृषी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान एकोणतीस डिसेंबरला सकाळच्या सत्रामध्ये वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र जो निवडलेला असेल विद्यार्थ्यांनी तो आणि दुपारच्या सेशनमध्ये रसायनशास्त्र हा जो कंपल्सरी पेपर असेल तो होईल पुढे जर आपण गेलो तर तीस डिसेंबरला गणित आणि सांख्यिकी किंवा सांख्यिकी आणि वनशास्त्र त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर एकतीस डिसेंबरला भूशास्त्र आणि भौतिकशास्त्र असे किती दिवस पेपर चालणार आहे बघा आहे एक दोन तीन चार चार दिवस हे पेपर चालणारे फॉरेस्ट फॉरेस्टचे फॉरेस्ट मेन्स आणि याचा निकाल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये लागण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो आपण आता सगळे जे काही पद आहेत आयोगाने जे काही पद आयोग हे जे पेपर कंडक्ट करत असतात की ते सगळे पदांचं आपण वेळापत्रक बघून घेतलं हे टेन्टेटिव वेळापत्रक आहे याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो बघूयात आपण खाली काही लिहिलेलं आहे का बघा इथे दिलेलं आहे की शासनाकडून संबंधित संवर्गपदासाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजिक वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यांमध्येच काय होणार आहे तुमचं वेळापत्रक फॉलो होणार आहे त्याच्यामुळे याच्यावर याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे मागणीपत्र वेळेवर पोचणं हे गरजेचं आहे प्रत्येक डिपार्टमेंटने त्यांना लागणारे जे काही पदं आहेत रिक्त पदं ते भरण्यासाठी जर मागणीपत्र लवकर पाठवलेत तर या वेळेनुसारच या टाईमटेबलनुसारच आपले पेपर होऊ शकतात वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना व दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो बघा हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य इथे की बदल होऊ शकतो जाहिरातीमध्ये ते आपल्याला फायनल कळेल असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पुढे अंदाजिक वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शवणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असते अपडेटेड माहिती आता पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात आयोग परत एकदा असंच टू वेळापत्रक जाहीर करेल तेव्हा परत एकदा आपल्याला याच्यामध्ये काही फेरबदल होतो का ते समजेल संबंधित परीक्षांचे परीक्षा योजना अभ्यासक्रम निवड पद्धती तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहे किंवा येईल आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल संबंधित परीक्षेमधून भराव्याच्या पदसंख्येबाबतचा जो सविस्तर तपशील आहे तो कुठं कळत असतो आपल्याला जाहिरातीमध्ये कळणार आहे तर तो आपल्याला पुढे कळेलच आता आपण थोडक्यात सगळी जाहिरात किंवा सॉरी सगळी वेळापत्रक आपण बघून घेतलं आता आपल्याला जो प्लॅनिंग करायचं आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात तर सर्वात आधी जो आपला फोकस आहे तो राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस कारण की तो पेपर आधी होणार आहे आणि त्यानंतर मग कंबाईन पूर्वचा पेपर होणार आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना आपण थोडक्यात फक्त आपण पेपर कधीकधी ते कॅलेंडरच्या थ्रू बघून घेऊयात तर बघा इथे जानेवारी महिना दिसतो आहे मा तुम्हाला तर जानेवारी महिन्यामध्ये काय येणार आहे तुमचे राज्यसेवेची जाहिरात येणार आहे बघा किती ते इथेच संवर्ग असू शकतात जागा किती असेल तर जास्तच असणार आहे जागा यात जास्तच असणार आहे का बर कारण की निवडणुकीचं वर्ष आहे आणि एम सी क्यू टाईपचा हा शेवटचा पेपर असल्याकारणाने तर जागा जास्तच असण्याची दाट शक्यता आहे जानेवारी महिना झाला एकतीस दिवसाचा हा जानेवारी महिना आहे पुढे फेब्रुवारी महिन्यात महिन्यात काहीच नाही आहे मार्च महिन्यात पण काहीच नाही आहे पुढे एप्रिल महिन्यात जर आपण गेलो तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे अठ्ठावीस एप्रिलला ठीक आहे त्यानंतर मग मार्च महिन्यात काहीच नसणार पुढे जून महिन्यात जर बघितलं आपण सोळा जूनला तर कंबाईनचा पेपर असणार आहे सोळा जूनमध्ये ठीक आहे त्यानंतर आपण जातो आहे जूनच्या नंतर जुलैमध्ये जुलैमध्ये बघा काहीच नाही आहे पेपर वगैरे ऑगस्टमध्ये पण नाही आहे सप्टेंबरमध्ये पण सप्टेंबरमध्ये जर बघितलं तर एकोणतीस सप्टेंबरला कंबाईन ग्रुप बी जो आहे कंबाईन ग्रुप बी त्याचा मेन्सचा पेपर असणार आहे आता इथे का, का नाही आहे काहीच तर याचं रिझन असं असणार आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या जे काही निवडणुका होणार आहे तर त्या डेटला अनुसरून त्यांनी आयोगाने हे जुलै महिना ऑगस्ट महिनामध्ये काही असं काही वेळापत्रक टाकलेलं नाही आहे कोणते पेपर त्याच्यामध्ये होणार नाही आहेत पुढे जर आपण बघितलं ऑक्टोबर महिना ऑक्टोबर महिन्यामध्ये जो काही सव्वीस ऑक्टोबर आहे तेव्हा अमवी जो काही असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहे त्याचा मेनचा पेपर होणार आहे नंतर नोव्हेंबर महिन्यात जर बघितलं आपण तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही आपण अन्न, अन्न आणि औषधी प्रशासन बघितलं होतं मुख्याचा पेपर तो होणार आहे नऊ नोव्हेंबरला दहा नोव्हेंबरला जर बघितलं तर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल आणि कृषी सेवा त्यांचा मेनचा पेपर होणार आहे त्यानंतर सतरा नोव्हेंबरला जर बघितलं तर ग्रुप सीचा मेनचा पेपर होणार आहे कंबाईनमधला त्यानंतर तेवीस तारखेला सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे मुख्यचे पेपर होणार आहेत डिसेंबर महिन्यात जर बघितलं आपण एक तारखेला निरीक्षक वैद्यमापनचा पेपर होणार आहे त्यानंतर आपला राज्यसेवा जर बघितलं राज्यसेवाचा डे वन जो असणार आहे तो चौदा डिसेंबर डे टू पंधरा डिसेंबर आणि डे थ्री सोळा डिसेंबर त्यानंतर जर बघितलं आपण अठ्ठावीसमध्ये वनसेवा अठ्ठावीस ते एकतीसपर्यंत वनसेवाचे मुख्यचे पेपर होणार आहेत अशा पद्धतीने हा पूर्ण वेळापत्रक आहे आपण जर बघितला आता इथं तुम्हाला कळेलच कशा पद्धतीने आहे जानेवारीमध्ये काहीच नाही बघा फेब्रुवारीमध्ये नाही मार्चमध्ये नाही एप्रिल अठ्ठावीस एप्रिलला हा पेपर असणार राज्यसेवा पूर्वपरीक्षा सोळा जूनला कंबाईन फ्रीचा पेपर असणार आहे सप्टेंबर एकोणतीसला ग्रुप बीचा मेनचा पेपर असणार आहे आणि सतरा नोव्हेंबरला ग्रुप सीचा मेनचा पेपर असणार आहे डिसेंबर चौदा पंधरा सोळाला राज्यसेवा मुख्याचा पेपर असणार आहे अशा पद्धतीने हे कॅलेंडर आता आपण बघूयात की आता पुढे आपल्याला प्लॅनिंग कसं करायचं आहे तर आता सध्या आपण जो व्हिडिओ बनवतो आहे तो बारा नोव्हेंबरला बनवतो आहे बारा नोव्हेंबर आजची तारीख आहे बारा नोव्हेंबरला आपण हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे जे काही उरलेले दिवस असणार आहेत आता तर त्या दिवसामध्ये तुम्ही मेन्स करायला पाहिजे जे काही मेनचं सिलेबस असेल पुस्तकं असेल ते तुम्ही शोधून ठेवा आणि त्याचं पूर्ण प्लॅनिंग करा की कशा पद्धतीने तुम्ही पास झाल्याच्यानंतर मेन्स करणार आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला जे वीस दिवस भेटत आहेत नोव्हेंबर महिन्याचे त्या वीस दिवसामध्ये तुम्ही मेन्स करा प्रॉपर मेन्स करा तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून आपण जो ॲक्च्युली पूर्वचा अभ्यास आहे तो चालू करणार आहोत एक डिसेंबरपासून तर बघा डिसेंबर महिन्यात जर बघितला तर एक डिसेंबरपासून आपल्याला जी एस स्टार्ट करायचं त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्यात एकतीस दिवस आहेत आता डे दे, डेली नियोजन जर बघितलं तर आपण आठवड्याला एक एकक मानणार आहे आणि दिवसातले सुमारे दहा ते बारा तास तो प्लॅनिंग असणार आहे तर एक डिसेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत तुम्हाला काय करायचं तर तुम्ही एकतर पुस्तकं शोधून ठेवा सोर्सेस त्यानंतर प्लॅनिंग करा तुमचं स्टार्ट करा प्लॅनिंग तुमचं आणि फ्रीसाठी काय काय तुम्हाला हवं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करण्याचा प्रयत्न करा सिलेबस चांगला बघण्याचा प्रयत्न करा पूर्ण मेनचा पण सिलेबस बघून घ्या म्हणजे एक ते तीन डिसेंबरपर्यंत तुम्ही एकदम कॅज्युअल रीडिंग वगैरे करू शकता तुम्हाला जसं वाटेल तसं मग पुढे आपला जो स्ट्रिक्ट जो टाइम टेबल आहे तो असा चालू होईल की चार डिसेंबरपासून तो चालू होईल 4 10 चार डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत तर चार डिसेंबर का घेतो आहे आपण तर आपल्याला एक आठवडा घ्यायचा आहे एका आठवड्यामध्ये आपण आठवड्याचं प्लॅनिंग करणार आहे आपण त्याच्यामुळे याला आपण पहिला जो म्हणतो आहे त्याला आपण सेट वन असं म्हणतो आहे ठीक आहे तर या सेट वनमध्ये चार डिसेंबरपासून जर आपण स्टार्ट केलं तर चार डिसेंबरला सोमवार येतो आहे आणि दहा डिसेंबरला रविवार येतो आहे तर हेच आपल्याला पुढे फॉलो करायचं आहे त्याच्यामुळे आपण हा अशा पद्धतीने लिहिलेलं आहे तर चार डिसेंबरला तुम्ही काय करणार सायन्स आणि भूगोल किंवा त्याच्यामध्ये भूगोलमध्ये पर्यावरण पण तुम्ही घेऊ शकतात सायन्स प्लस भूगोल हा जो भाग आहे तो तुम्ही चार डिसेंबरला स्टार्ट करणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला थोरोली रिडिंग करायची फक्त पुस्तक तुमचं ऑलरेडी ठरलेलं असणार आहे तुम्हाला फक्त रिडिंग करायची आहे बाकी तुम्ही काहीच करायचं नाही नोट्स पण काढायचे नाहीत काहीच करायचं नाही फक्त रिडिंग तुमचं मेन मोठं असणार आहे तर पाच डिसेंबरला पण तुम्ही तेच करणार सायन्स आणि ज्योग्राफी सायन्स आणि भूगोल विज्ञान आणि भूगोल परत बुधवारी पण गुरुवारी पण आणि शुक्रवारी पण म्हणजे असं तुम्हाला हे पाच दिवस करायचं आहे बघा हे पाच दिवस तुम्ही फक्त काय करणार सायन्स आणि म्हणजे तुम्ही दिवसातलं जर दहा तास अभ्यास करत असणार तर पाच तास तुम्ही सायन्स करा पाच तास तुम्ही भूगोल करा अशा पद्धतीने तर तुम्हाला पाच दिवसात काय भेटेल की तुमची फक्त रिडिंग झालेली असेल मग ती रिडिंग झाल्या त्यानंतर जो काही नऊ डिसेंबर असणार आहे म्हणजे शनिवार असणार आहे शनिवारी तुम्ही काय करणार एक मेनचा टॉपिक करायचा प्रत्येक शनिवारी एक मेनचा टॉपिक न चुकता करायचा कोणताही तुम्ही करू शकतात तुम्हाला एच आर डीची योजना वाटल्या तर त्या करा कु तुम्हाला एखादा ॲक्ट करायचा तो करा किंवा तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मेनचा एखादा टॉपिक तुम्ही इथं कम्प्लीट करू शकता त्यानंतर रविवारी काय करायचं की जे आपण हे पाच दिवस रिडिंग केलेलं आहे या पाच दिवसातल्या रिडिंगमधलं जे काय तुम्ही वाचलेलं आहे ते आठवण्याचा प्रयत्न करायचा त्याची फायनल रिव्हिजन ही या रविवारी करायची म्हणजे आठवड्याचं जे रिव्हिजन आहे ते तुम्ही रविवारी करणार या पाच दिवसाचं आणि एक प्रॅक्टिस पेपर तुम्ही सॉल्व करायचा तो प्रॅक्टिस पेपर हा शंभर प्रश्नांचा असेल शंभर प्रश्नांचा असेल त्यामध्ये सगळे सब्जेक्ट पाहिजे म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त दोन तीनच सब्जेक्ट घेता येत आणि त्याचे वीस वीस प्रश्न सॉल्व्ह कर तसं नाही तुम्हाला या रविवारी एक प्रॅक्टिस पेपर हा शंभर प्रश्नांचा सॉल्व करायचा ठीक आहे अशा पद्धतीने हे एका आठवड्याचं झालं पुढच्या आठवड्यात जर आपण गेलो सेट टू जर बघितला आपण तर अकरा डिसेंबरला तो स्टार्ट होईल दुसरा आठवडा त्याच्यामध्ये पॉलिटी आणि हिस्ट्री असं तुम्ही पाच दिवस करणार दोन सब्जेक्ट ओनली रिडिंग त्याच्यामध्ये पण सेम तुम्ही फक्त रिडिंगवर भर देणार आहे बाकी तुम्ही काहीच करणार नाही मग एक मेनचा टॉपिक तुमचा कवर कधी कर करणार तुम्ही सोळा डिसेंबरला त्या दिवशी सॅटर्डे असेल आणि सतरा डिसेंबरला जर बघितलं एक प्रॅक्टिस पेपर तुम्ही करणार आणि पूर्ण आठवड्याचं रिव्हिजन करणार म्हणजे हे जे पाच दिवस तुम्ही केलेलं आहे त्याचं रिव्हिजन तुम्ही या रविवारी करणार पुढचा सेट थ्री आपण बघतोय सेट थ्रीमध्ये जर बघितला तर आपण कोणता सब्जेक्ट घेतो आहे इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र आपण घेतो आहे यामध्ये परत ते तुम्ही पाच दिवस त्याला द्यायचं आहे ओनली रीडिंग करायची तेवीस डिसेंबरला जो सॅटरडे असणार आहे तेव्हा तुम्ही एक मेनचा टॉपिक करायचा पूर्ण दिवसभर आणि चोवीस डिसेंबरला तुम्ही एक प्रॅक्टिस पेपर तोच शंभर प्रश्न घेऊन आणि आठवड्याचा जे रिव्हिजन आहे पाच दिवस केलेलं ते तुम्ही रिव्हिजन इथं करणार रविवारी ठीक आहे अशा पद्धतीने काय होत आहे तुमचं की तुमचे तीन सेट कम्प्लीट होत आहे ठीक आहे पहिला सेट दुसरा सेट आणि तिसरा सेट ठीक आहे मग आता चोवीस डिसेंबरला तुमचं हे सगळं कंप्लीट होतं आहे म्हणजे तुमचं रीडिंग कम्प्लीट होतं आहे आणि तुम्ही प्रत्येकी एका सब्जेक्टला किती किती दिवस दिलेत पाच पाच दिवस दिलेत ठीक आहे प्रत्येकी तुम्ही पाच दिवस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमची रीडिंग ब बऱ्यापैकी होऊ शकते कारण की तुम्ही याच्या आधीपासून अभ्यास करतच आलेले आहेत त्याच्यामुळे तुमचं ते रीडिंग होणं शक्य आहे म्हणजेच प्रत्येकी पाच दिवस देऊन तुम्ही सहा सब्जेक्टची रीडिंग संपवणे गरजेचे राहील पुढे यापुढे मग पंचवीस डिसेंबरच्या नंतर काय करायचं तर ते आपण बघूयात आता पंचवीस डिसेंबरच्या नंतर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला काय करायचं पाच पाच दिवस द्यायचे आधी काय केलं होतं आपण पाच दिवस हे दोन दोन सब्जेक्ट करत होतो आता एक सब्जेक्ट पाच दिवसला द्यायचा आहे आणि मग आता याच्यापुढे आपल्याला नोट्स मेकिंग चालू करायची म्हणजे पंचवीस डिसेंबरच्या नंतर तुम्ही हे नोट्स मेकिंग चालू करणार आहे न चुकता नोट्स काढायच्या तुम्ही जे वाचलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला शॉ वाटतं आहे की हे विसरू शकतात तुम्ही तर त्या विसरणाऱ्या गोष्टींचं तुम्ही नोट्स काढायच्या तर हा उपक्रम तुम्ही फेब्रुवारीपर्यंत चालेल तुमचं फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हे नोट्स मेकिंग चालू ठेवायचं आणि प्रत्येकी पाच 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 दिवस हे सब्जेक्टला द्यायचे त्याच्यामुळे तुम्ही बोर पण नाही होणार कारण की पाच दिवस झाले की मग पुढ पुढचा सब्जेक्ट घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही करणार आणि त्याचबरोबरीने सॅटला पण तुम्ही डेली केलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला जसं सूट होईल त्यानुसार तुम्ही सीसेट करा कारण की सी जर मागच्या वर्षीचे पेपर जर बघितले तर बघतो तुम्ही पॅसेजची जरी चांगली तयारी केली तरी पण तुम्ही सी क्वालिफाय होता आणि दिश, डिस डिसिजन मेकिंगचे साडेबारा जे मार्क्स आहेत ते तर तुम्हाला भेटतातच त्याच्यामुळे बघा तुम्ही त्या हिशोबाने सी पण तुम्ही प्लॅनिंग करू शकता आता पुढचा जो मुद्दा आहे महत्त्वाचा आहे की मार्च महिन्यात काय करायचं कारण फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपण नोट्स मेकिंग केलं रीडिंग केलं रिव्हिजन केलं आता मार्च महिन्यामध्ये तुम्ही एम सी क्यू घ्यायचेत मागचे प्रिअस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचेत आणि प्रॅक्टिस पेपर घ्यायचे या सगळ्यांचं जे आहे प्रॅक्टिस हो ती तुम्ही टाईम लावून करायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे टाईम लावून तुम्ही हे सगळं करायचं प्रॅक्टिस पेपर आणि पी वाय क्यू पी वाय क्यू करताना विश्लेषणावर जास्त भर द्या की मागच्या वर्षी जे प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये प्रश्न आलेले त्याचे ऑप्शन कसे होते त्याची माहिती कुठे शोधायला पाहिजे हे सगळं जे आहे ते ॲनालिसिस ते तुम्ही मार्च महिन्यात करायचं पूर्ण मार्च महिना हा तुम्ही त्याच्यातच घालवायचा कारण की त्याने का होणार मार्च महिन्यामध्ये मा तुम्हाला एम सी क्यूची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने होणार म्हणजे जे काही दुविधा मनस्थिती तयार होते की डबल डबल ऑप्शन आपल्याला वाटतात की हे है आन्सर असेल की ते आन्सर असेल तर ती तुमची जी मनस्थिती आहे ती कमी होईल तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला सवय लागेल एम सी क्यू सॉल्व्ह करायची पुढे जर बघितलं आपण एक एप्रिल ते सत्तावीस एप्रिलपर्यंत काय करायचं कारण की आपला पेपर आहे अठ्ठावीस एप्रिलला तर मग या सत्तावीस दिवस तुम्ही काय करणार या सत्तावीस दिवस फक्त फायनल रिव्हिजन तुमचं असणार आहे त्याच्यामुळे मग तुम्ही मेडिटेशन करा फायनल रिव्हिजन करा डोकं शांत ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा इतकी सिम्पल अशी ही टेक्निक आहे जास्त काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे तुम्ही तुमचं कॅलेंडरचे कॅलेंडर जे असतील ते तुम्ही घ्या तुम्ही त्या तुमच्या डे वाईज तुमचं प्लॅनिंग करा की आज मी काय केलं ते लिहून ठेवा म्हणजे जसं ते रोजनिशी टाईप असतं तसं तुम्ही ते डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवा की आज तुम्ही काय वाचलं कोणता सब्जेक्ट केला कोणता टॉपिक केला हे तुम्ही लिहून ठेवण्याची सवय लावा म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस एप्रिलपर्यंत तुमचं नोट्स मेकिंग पण होत आहेत आणि तुमचं प्रॅक्टिस पण होती एम सी क्यू सॉल्व्ह करायची एम सी क्यू सॉल्व केल्याशिवाय तुम्ही पेपर काढू शकत नाही हे पण तुम्हाला एक सांगतो आहे मी आता हे झालं राज्यसेवेचं ठीक आहे मग अठ्ठावीस एप्रिलला पेपर झाल्याच्यानंतर दोन दिवस तुम्ही रेस्ट घेऊ शकता म्हणजे एकोणतीस एप्रिल आणि तीस एप्रिल तुम्ही रेस्ट घ्या की वगैरे पण चेक नका करू काहीच करू नका म्हणजे काही क्लास वगैरे वगैरे टाकतात जोपर्यंत आयोगाचे ऑफिशियल आन्सर की येत नाही तोपर्यंत चेक करू नका आणि हे दोन दिवस रेस्ट झाल्याच्यानंतर मग तुमचं परत पुढचं प्लॅनिंग सुरू होतं कंबाईन फ्रीचं कंबाईन प्री कधी आहे सोळा जूनला आहे हा पेपर कधी संपतो आहे अठ्ठावीस एप्रिलला संपतो आहे मग अठ्ठावीस एप्रिलला जर संपत असेल तर मग तुमचा जो काही मे महिना आहे तो मे महिन्यात तुम्ही काय करणार ऑलरेडी तुम्ही जर इतका डिटेल अभ्यास केलेला असणार आहे राज्यसेवेसाठी आणि राज्यसेवेला जर तुम्ही नोट्स मेकिंग केलेली असणार आहे तर त्याच नोट्सचा तुम्हाला फायदा या कंबाईनसाठी होणार आहे पण कंबाईनमध्ये का जे काही एसचा पार्ट आहे किंवा करंट अफेअर्सचा पार्ट आहे पॉलिटीचा पार्ट आहे तो सगळा तुमचा ऑलरेडी कवर झालेला असणार आहे त्याच्यामुळे तुमचा मे महिना हकाशात जाणार आहे फक्त फायनल रिव्हिजनमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे नवीन काहीच तुम्हाला वाचायचं नाही जे तुम्ही आधी वाचलेले त्यालाच फक्त तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फायनल रिव्हिजन आणि सगळ्यात महत्त्वाचं मे महिना एक तारखेपासून तुम्ही लगेच मॅथ अँड रिजनिंग करायला सुरुवात करायची कारण की सध्या वीस प्रश्न हे येत आहेत मॅथ अँड रिजनिंगवर आणि हे फार स्कोरिंग uh, पण आहे याच्यामध्येच विद्यार्थ्यांची मिरिट ठरणार आहे त्याच्यामुळे हे वीस प्रश्न करण्यासाठी तुम्हाला मॅथ अँड रिजनिंगवर पूर्ण महिना भर द्यावा लागणार आहे म्हणजे पूर्ण मे महिना तुम्ही मॅथ अँड रिजनिंग एकदम स्ट्रॉंग करून ठेवा कारण की तोच फार गरजेचा आहे वीस प्रश्न जर तुमचे ते टॅकल होत असतील तर तुम्ही इझिली प्री काढू शकतात कंबाईनची त्याच्यामुळे ह्या मॅथ अँड रिजनिंगकडे जास्त भर द्या पुढे जर बघितलं आपण मे महिन्याचे एकतीस दिवस आणि पुढचे जे जून महिन्याचे पंधरा दिवस असे तुम्हाला शेहेचाळीस दिवस भेटतात या शेहेचाळीस दिवसामध्ये तुमचं फायनल डिव्हिजन पण होतं आणि मॅथ अँड रिजनिंग पण कवर होऊन जातं म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस एप्रिलपर्यंत फक्त आणि फक्त राज्यसेवाच करायची आहे तुम्हाला कंबाईनचा विचार पण नाही करायचा आहे कंबाईनचा विचार तुम्ही कधी करणार मे महिन्यामध्ये काबर कारण की राज्यसेवेमध्ये तुम्ही सगळं कवर करताय त्याच्यामुळे काही विद्यार्थी म्हणतात की मी फक्त कंबाईनच करतो मी फक्त राज्यसेवाच करतो तर असं होऊ शकत नाही तुम्ही राज्यसेवाच करा तुमचं कंबाईन इझिली निघून जातं त्याच्यामध्ये ठीक आहे आणि सोळा जूनला मग कंबाईनचा पेपर असेल आणि मग पुढची जी काही मेनची स्ट्रॅटर्जी त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयाच तर बघा तुम्हाला मी आचा हा जो माझा प्लॅन आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला समझला तुम्हाला समजला असेलच आणि जर तुम्हाला हे वाटत असेल की तुमच्याकडून फॉलो होईल तर तुम्ही नक्की हे फॉलो करा अशा पद्धतीनं हा सिम्पल प्लॅन आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद